असलम शेख यांनी आरोप केला आणि त्यानंतर या वादामध्ये भाजपचे आमदार अमित साटम यांची एंट्री झाली आणि ते म्हणत आहेत मी नगरसेवक असताना टिपू सुलतानबद्दल कुठलाही प्रस्ताव दिला नव्हता असं अमित साटम म्हणजे भाजपचे आमदार यांनी म्हटलं आहे आणि याबद्दल काही पत्र असेल तर ते सादर करावं अन्यथा असलम शेख यांनी मानहानीच्या दाव्याला सामोरं जावं असा इशाराही साटम यांनी दिला आहे. असलम शेख यांना आव्हान दिलंय अमित साटम यांनी त्यांच्या ट्विटमधून. ते म्हणतात मी नगरसेवक असताना टिपू सुलतानबद्दल कुठलाही प्रस्ताव दिला नव्हता, याबद्दल काही पत्र असेल तर ते सादर करावं अन्यथा असलम शेख यांनी मानहानीच्या दाव्याला सामोरं जावं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.